रात्री। हरिओम, माझे नाव अशोक शिव नार्वेकर, दोडामार्ग उपासना केंद्र, बापू नंदाई सुचित दादा यांना नमस्कार करून माझ्या मुलीचा एक अनुभव मी इथं सादर करतो। दोडामार्ग येथे काही ते धार्मिक कार्यक्रम होता आणि त्या धार्मिक कार्यक्रमाकरिता माझी मुलगी कणकवलीहून दोडामार्गला आली होती। कार्यक्रम वगैरे सगळा व्यवस्थित पार पडला आणि संध्याकाळी ती आपल्या कारने जायला निघाली। संध्याकाळी 5-6 दरम्याने ती निघाली आणि कणकवलीला जवळजवळ 6-7 दरम्याने पोचली आणि पुढे 19 किलोमीटर त्यांचा गाव फोंडाघाट होता, त्या फोंडाघाटला जायला निघाली। त्या दरम्याने 5-6 किलोमीटर त्यांची कार गेली आणि एवढ्यात माझ्या नातू पुढे बसला होता, त्या नातवाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्याने आपल्या गळ्यातलं त्रिविक्रम लॉकेट काढून बॉनेटवर ठेवलं आणि तो बसला तिथंच। 1-2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका गुराख्याने आपली गुरं हाकलली, ती गुरं उलट दिशेने आली आणि उलट दिशेने आल्यानंतर त्यातली एक म्हैस होती, ती म्हैस त्या म्हैशीने त्या बॉनेटवर उडी मारली आणि तिचे ते दोन्ही खूर होते पुढचे ते त्या काचेला आदळले। त्याबरोबर माझ्या जावयाने गाडी थांबवली आणि बघितलं तर गाडीला काय लागलं किंवा काच वगैरे फुटले, परंतु बापूंच्या कृपेनं काचेला फक्त एक जरासा तडा गेला होता, बाकी काहीही झालं नाही आणि आत बसलेल्या सगळ्यांना बापूंनी सुरक्षित ठेवलं, कोणालाही काही झालं नाही, खरचटलं पण नाही। आणि नंतर मग गाडी त्याने बघितली तर पुढच्या गाडीला थोडंसं पुढच्या बाजूला बंपरला लागलं होतं, याशिवाय आणखी काहीही झालं नाही। बापूंच्या कृपेनं सगळीजणं सुखरूप राहिली। हरिओम, श्रीराम अंबत।